धनतेरस परबे निमतान भांगरा रुपयाच्यो वस्ती घेवंक पणजेंतल्या पीएनजी ज्वेलर्स आस्थापनांत सोमारा लोकांची उपाट गर्दी जाल्ली. भांगरा रुपयाच्यो वेगवेगळ्या प्रकारांतल्यो आकर्षक वस्ती ग्राहकांक बरी आनी तात्काळ सेवा दिवपाची पद्धत हे खातीर हेर सराफी दुकानां परस पणजेंतले पीएनजी ज्वेलर्स आस्थापन लोकांचें पयलें प्राधान्य थारलां. पीएनजी ज्वेलर्सांत हेर सराफी दुकानां परस चड तरेचें वेगळेपण पळोवंक मेळटा. आपूण दर वर्सा दिवाळेक भांगरा वस्ती घेवंक ह्याच आस्थापनांत येता. पीएनजी ज्वेलर्स दर वर्सा दिवाळेक खाशेल्यो वस्ती बाजारांत हाडटात. ते भायर हांगा ग्राहकांक बरे तरेची सेवा मेळटा अशें राजश्री वायंगणकार हांणी सांगलें. मी पीएनजी मध्ये आले, गेली 4 वर्ष इथं येते. खूप छान कलेक्शन असतं. प्रत्येक वेळेला मी अशी सहज म्हणून येते, पण काहीतरी घेऊनच जाते. इतकं सुंदर त्यांचं कलेक्शन असतं आणि सर्विस पण त्यांची छान असते. आणि आम्हाला प्रत्येक वेळेला ते नवीन नवीन काहीतरी देत असतात, नवीन नवीन आयटम, नवीन नवीन पॅटर्न्स. त्यामुळे आम्हाला ना इथं खूप आवडतं यायला. आणि दर वेळेला आम्ही इकडं येतोच. हां, आणि तुम्हाला दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या सर्व गोवेकरांना खूप खूप शुभेच्छा. पीएनजी ज्वेलर्सांत व्हरायटी आशिल्ल्यान ग्राहकांक बरे पर्याय मेळटात. ते भायर ग्राहकांक बरे तरेची सेवा मेळटा. आपूण दर खेपे पीएनजी ज्वेलर्स आस्थापनांतल्यानच खरेदी करता अशें दिपा पावसकार हांणी सांगलें. आज आमी पीएनजी हांगा शॉपिंग करूंक आयिल्ली धनतेरसाच्या निमतान. हांगा खूब चॉयस मेळटा, तशेंच हांगाची सगळे कस्टमर अटेंड करता ती सगळी खूब बरी आसात. धनत्रयोदशी परबे निमतान चडशे लोक भांगरा वस्ती घेतात. पीएनजी ज्वेलर्स आस्थापनांत बरी सेवा आनी वेगवेगळ्या प्रकारच्यो वस्ती मेळटात. आपूण दिवाळेची खरेदी खासा पीएनजी ज्वेलर्सांतच करता अशें सस्मिता हे तरणाटे चलयेन सांगलें. सब मानते हैं कि धनतेरस में कुछ ऐसे कुछ लक्ष्मी हमारे घर में लाना चाहिए, तो घर में शुभ होता है और वो अच्छा होता है हमारे घर के लिए. इसलिए हम लोग जो इस कुछ खरीदने आए हैं गोल्ड की दुकान में या पीएनजी ज्वेलर में स्पेशली, क्योंकि यहाँ पे थोड़ा अच्छा कलेक्शन भी है और देखने को बहुत वैरायटीज है. इसलिए पणजेत खूब सराफी दुकान आसात, मात पीएनजी ज्वेलर्स आस्थापनांत सगळ्या परस चड वेगळेपण असता. बरी सेवा दिवप हे हांगाचे खाशेलपण आशिल्ल्यान आपूण ह्याच आस्थापनांतल्यान खरेदी करता अशें सांगून लोकांनी पीएनजी ज्वेलर्सांत खरेदी करची असो उलो आनीक एके तरणाटे चलयेन मारलो. बाजारांत भांगरा रुपयाचो दर वाडला ताचो सराफी वेवसायाचेर व्हडलोसो परिणाम जावंक ना. लोकांचो आमच्या आस्थापनाक उपाट प्रतिसाद मेळटा. फुडाराक भांगरा रुपयाचो दर वाडत वतलो. ते खातीर लोकांनी आतां सावनूच भांगरा रुपयाच्यो वस्ती घेवन दवरच्यो असो उलो पीएनजी ज्वेलर्साचे पणजी फाट्याचे वेवस्थापक योगेश भिडे हांणी मारलो. यंदाच्या ओवरऑल जर ज्वेलरीचं मार्केट बघितलं तर आपल्या लक्षात हे येईल की ज्वेलरीचा रेट किंवा गोल्डचा जो सोन्याचा भाव आहे तो थोडासा वाढलेला आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी पण आम्ही 7-10% जवळ आसपास आम्ही वाढ बघतो आहे बिझनेसमध्ये. आणि ह्यावेळी आम्हाला सोन्याच्या दागिन्यांच्या रॉ मटेरियल म्हणजे जे कॉईन किंवा बुलियन्स जे बिस्किट्स येतात त्याच्यापेक्षा ज्वेलरीमध्ये थोडा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. प्रत्येक प्रकारच्या ज्वेलरीमध्ये सगळ्या प्रकारचे आमच्याकडे दागिने आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे बाकी सगळेही व्हरायटी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बाकी सगळे जे ज्वेलरीचे वीकेंड्स असतील किंवा बाकी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मार्केटमधनं बघायला मिळतो आहे. आणि ह्याच्या पुढेही मला वाटतं हा योग्य वेळ आहे ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. कारण येणाऱ्या काळातील जर जागतिक बाजारपेठ बघितली तर पुढे सोन्याचे भाव वाढत जातील आणि आत्ताच ग्राहकांनी जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, आत्ताच ग्राहकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर मला वाटतं हे योग्य वेळ असेल त्यांच्यासाठी. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार स्वप्नील तारी, पणजी.